याच प्रकरणी माथाडी कामगारांचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी बरखास्त करण्याची मागणी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यावधीचं रुपयांचा जा घोटाळा झाल्याचा ही बाब समोर आलेली आहे याच विषय बोलण्यासाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील सर लेखा समोर आलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये झालेला कसं पाहताय भ्रष्टाचार नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यामध्ये फार मोठा भ्रष्टाचाराचं चा एक संकुलन आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे या बाजार समितीमध्ये काही संचालक स्वतः त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेलेले आहेत हायकोर्टामध्ये तिने जाऊन सिद्ध केलेले आहे की कशाप्रकारे बाजार समितीने यामध्ये घोटाळे केलेले आहेत आणि हायकोर्टाने ताबडतोब पणन विभागाने सदर ही पोलीस चौकशी करावी यासाठी आदेश दिलेले आहेत हे आदेश माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या अगोदरचे तरी अद्याप तरी अद्याप पनन विभागाने ज्या संचालकांनी किंवा अधिकाऱ्यांनी जे घोटाळे केले त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा त्याच्यासाठी अजून पनन विभागाने कुठल्याही प्रकारचे आदेश बाजार समितीला दिलेले नाही मोठ्या प्रमाणात जादा बिलं आकारली गेलेले आहेत याबद्दल काही तक्रार तुम्ही कुणाकडे करणार आहात का नाही मोठ्या प्रमाणामध्ये जादा बिलं आकारली गेलेली आहेत उलट ती पण कमीच आहेत मी असंच म्हणेन कारण खऱ्या गोष्टी अशा आहेत की यामध्ये जो काही माल येतो त्याच्या मालाची शंभर टक्के नोंद किंवा सेज बाजार समितीमध्ये वसूल होत नाही काही व्यापारी आणि काही बाजार समितीचे कर्मचाऱ्यांचा एवढा मोठा रॅकेट आहे की बाजार समितीचं उत्पन्न खरं जमा होत नाही मग बाजार समिती तोट्यात येणार यासाठी बाजार समितीमध्ये एक कोटी रुपयाचा माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वर्ष अगोदर एखाद्याला कम्प्युटरायज करण्यासाठी जबाबदारी दिली होती त्याला पैसे दिले होते अद्याप त्या संदर्भामध्ये बाजा बाजार समितीने काही कारवाई केलेली नाही दुसरं आपण याच्यासंबंध चौकशीचे पत्र मुख्यमंत्र्यांना करणार आहात का चौकशी व्हावी यासंबंधही के ले, के ले ए, आता काय झालं आहे हायकोर्टाने पणन विभागाला दिलेले आहेत पणन मंत्र्यांनी कारवाई केलेली केली पाहिजे मागच्या वेळेलाही पणन विभाग कुणाकडे होतं दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदाला तर ते बी जे पीकडे होतं आताही पणनवरचं आहे ज्यांच्याकडे त्यांनी कारवाई केली पाहिजे मुख्यमंत्र्यांना देऊन पण मला वाटत नाही काय होईल पण आम्ही देऊ त्याच्यामध्ये दे। यासंबंधित कोणकोण घोटाळ्यामध्ये जबाबदारी आहेत कुठल्या अधिकारी किंवा राजकारणी यासंबंधी कसं आहे की हे राजकारणाशिवाय होत नाही मग मंत्री सचिव आणि त्याच्याखाली बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळ कारण हे वाटून घेण्याची यांची परंपरा आहे नवीन चेअरमन येतो पहिले दहा दिवस नवीन नवरीसारखं तो बडबड बडबड करतो आणि नंतर तो पूर्णपणे त्या करप्शनच्या नादाला लागतो ह्याच्या अगोदर जेवढे सचिव आले ते सचिव नवीन आले आल्याबरोबर तावा तावामध्ये कामं करतात आणि नंतर करप्शन करणाऱ्या लोकांच्या बरोबर संगणमात करून तू बी चुप मेरी बी चूप अशा प्रकारे काम करतात सरकारकडे तुम्ही मागणी करणार की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त केली या संदर्भात पत्रव्यवहार आपण करणार आहात का खरं म्हणजे मागणी केली पाहिजे की एवढ्या मोठ्या अहवालामध्ये बाजार समितीमध्ये जर घोटाळे होत असतील तर एका तज्ज्ञ माणसाकडनं तिची चौकशी करावी आणि दोषी असणारे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यामध्ये असणारे संचालक यांना ताबडतोब जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हा पैसा हे उत्पन्न हे उत्पन्न हे सर्वसामान्य माणसांचं या बाजारपेठामध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचं आहे आणि अशा गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे मी नक्की याच्यामध्ये मागणी करेल आणि मला अपेक्षा आहे राज्याचे नवीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालतील नाहीतर विधानसभेमध्ये आम्हाला कुठल्या तरी आमदाराच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून याच्यावरती आवाज उचलावा लागेल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधींचा रुपा घोटाळा झाला आहे त्यामुळे सरकारने ही समिती बरखास्त करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली